रेडी स्टार्ट बांगलादेश सरकारने भारतीय संत्र्यावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यानंतर विदर्भातून होणारी संत्र्याची निर्यात ठप्प झाली संत्र्यांचे भाव गडगडले आणि संत्र्यांच्या अर्थकारणावर त्याचा विपरीत परिणाम झाला बांगलादेशाने संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारची चर्चा करावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली पण काहीच हालचाली झाल्या नाहीत आता संत्र्याच्या आयात शुल्कातील पन्नास टक्के प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे यातून संत्री उत्पादकांना दिलासा मिळू शकेल हा मुद्दा चर्चेत आला आहे प्यारा बांगलादेश सरकारने गेल्या दोन वर्षात पाचव्यांदा आयात शुल्क वाढवले असून भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या संत्र्यावर प्रति किलो अठ्ठ्याऐंशी रुपये कर आकारला जात आहे दोन वर्षापूर्वी ही रक्कम प्रति किलो अठरा रुपये होती या शुल्कवाढीचा मोठा फटका विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांना बसला निर्यातीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आणि बाजारात आवक वाढल्याने अपेक्षित दर मिळू शकले नाहीत दुसरीकडे संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगाची वानवा असल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या दरात संत्री विकण्याशिवाय पर्याय नाही प्यारा संत्र्याच्या आयात शुल्कातील पन्नास टक्के प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूर येथे अग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी केली राज्य सरकार लवकरच या संदर्भात निर्णय घेणार असल्याने त्यांनी सांगितले या घोषणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना आयात शुल्क आधी स्वतःच भरावे लागेल नंतर सरकारकडून मदत दिली जाईल सरकारी अनुदानाच्या वितरणाचा पूर्वानुभव लक्षात घेता शेतकरी ही जोखीम स्वीकारणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे संत्र्याची निर्यात व्यवस्था सध्या विस्कळीत झाली आहे ती पूर्ववत होण्यास वेळ लागेल असे शेती तज्ज्ञांचे मत आहे प्यारा विदर्भातील वरुड मोर्शी परतवाडा अचलपूर चांदूर बाजार, कटोला नरखेड सावनेर कळमेश्वर या भागात मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या बागा आहेत विदर्भातील एकूण संत्री उत्पादनाच्या सुमारे पस्तीस टक्के संत्र्यांची निर्यात बांगलादेशामध्ये केली जाते गेल्या वर्षी विदर्भातून दररोज सुमारे दोनशे ट्रक संत्री बांगलादेशाला निर्यात करण्यात येत होती या ट्रकमध्ये साधारणत पंचवीस ते सत्तावीस टन संत्री मावतात गेल्या वर्षी दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे चार लाख टन संत्री बांगलादेशाला निर्यात करण्यात आली होती मात्र बांगलादेशाने संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ केल्याने संकट निर्माण झाले आहे स्टॉप